नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आव्हाड एकनाथ राम किसन, अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर या संस्थेचे श्री भवानी माता विद्या मंदिर टाकळी म्हणून तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगर येथे उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आपण मागील भागामध्ये जे काही जन्मदर, मृत्यूदर, लिंग गुणोत्तर किंवा लोकसंख्येची घनता, लोकसंख्येचा विस्फोट या संकल्पनांविषयी माहिती पाहिली होती. तर आज आपण जे वयोगट रचना आहे त्याविषयी माहिती अभ्यासू. त्यामध्ये एखाद्या प्रदेशातील लोकसंख्या जेव्हा वयोगटानुसार मोजणी केली जाते तेव्हा त्याला आपण लोकसंख्येची वयोगट रचना असे म्हणतो. तर भारतामधील लोकसंख्येचे साधारणपणे 3 गटात वर्गीकरण केलं आहे. 0 ते 14 वयोगट, नंतर 15 ते 59 वयोगट आणि 60 वर्षाच्या पुढचा वयोगट. तर अशा 3 विभागामध्ये ही वयोगट रचना केली जाते. त्यानंतर आपण लोकसंख्येची रचना पाहूया. त्यामध्ये लोकसंख्येचे 2 प्रकार केलेले आहेत. एक कार्यकारी वयोगटाची लोकसंख्या आणि दुसरी आहे अकार्यकारी वयोगटातील लोकसंख्या. आता 0 ते 14 हा वयोगट आणि 59 वर्षाच्या पुढचा वयोगट हा अकार्यकारी वयोगट रचनेमध्ये येतो. तर 15 ते 59 हा जो वयोगट आहे तर तो कार्यकारी वयोगट आहे. कारण या 2 गटांना, वयोगटांना सांभाळण्याची जबाबदारी कार्यकारी वयोगटावर असते, म्हणजेच 15 ते 59 या वयोगट रचनेवर असते. पुढील संकल्पना आपण या ठिकाणी निवासस्थान घेऊ. तर भारतातील लोकसंख्या किंवा जगातील लोकसंख्या ही 2 टप्प्यामध्ये आढळते. एक ग्रामीण लोकसंख्या आणि दुसरी आहे नागरी लोकसंख्या. तर ग्रामीण लोकसंख्येमधील बहुतांश लोकसंख्या ही प्राथमिक व्यवसायात गुंतलेली आढळते. तर नागरी भागातील लोकसंख्या ही द्वितीयक आणि तृतीयक व्यवसायामध्ये गुंतलेली आढळते. त्यानंतर आपण साक्षरता, की ज्या व्यक्तींना लिहिता वाचता येते त्या व्यक्तींना आपण साक्षर लोकसंख्या असं म्हणतो. तर भारतामध्ये केरळ हे राज्य लोक साक्षरतेच्या बाबतीत प्रथम क्रमांकावर आहे. आता स्थलांतर, जेव्हा व्यक्ती आपल्या उदरनिर्वाहासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्यात जातो तेव्हा त्याला आपण स्थलांतर असे म्हणतो. तर स्थलांतराचे 2 प्रकार आहेत. एक तात्पुरत्या स्वरूपाचे स्थलांतर किंवा त्याला आपण अल्पकालीन स्थलांतर असे म्हणतो. तर दुसरं आहे दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपीचे स्थलांतर. त्यानंतर आपण लोकसंख्या एक संसाधन. प्रत्येक जगातील प्रत्येक देशातील लोकसंख्या ही एक संसाधन असते. जर प्रमाणात लोकसंख्या असेल तर तिला आपण संसाधन असं म्हणतो. मात्र खायला भार, धुयला भार अशी जर प्रचंड लोकसंख्या असली आणि नैसर्गिक साधने जर मर्यादित असली तर देशाचा विकास होण्याऐवजी अधोगतीकडे वाटचाल होते. त्याचप्रमाणे पुढचा आहे मानवी विकास निर्देशांक. यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाशी संबंधित मानवी स्थितीचा अभ्यास म्हणजे मानवी विकास निर्देशांक होय. 1990 आणि 1996 मध्ये महबूब अलग आणि अमर्त्य सेन या दोघांनी मानवी विकास निर्देशांक ही संकल्पना मांडली आहे. अशा प्रकारे लोकसंख्या हे प्रकरण आपण 2 भागामध्ये पूर्ण केले आहे. धन्यवाद.